दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर कोकण किनारपट्टीजवळ ही विमानाची धावपट्टी झाली आणि त्यावरून पहिल्या विमानानं उड्डाण केलं. सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळानं कोकणच्या स्वतःच्या विमानतळाचं स्वप्न पूर्ण केलं. पण आता प्रश्न हा आहे की या विमानतळानं जी स्वप्न दाखवली आहेत ती पूर्ण होणार का? सगळ्यात मोठं स्वप्न, या विमानतळामुळे भारतभरातले पर्यटक आणि कालांतरानं जगभरातले पर्यटक इथे येतील. शेजारच्या गोव्याशीही स्पर्धा करेल असं सिंधुदुर्गचं चित्र बदलून जाईल. पण इथल्या मालवणच्या किनाऱ्यावरच्या पर्यटन व्यावसायिकांना काय वाटतं? खरंच असं होईल? रश्मीन रोगे, त्याचे सहकारी आणि त्यांच्या अगोदरच्या कित्येक पिढ्या हे इथले पारंपरिक मच्छीमार आहेत. पण नव्या पिढीनं काळाची बदललेली पावलं ओळखली आणि जोखीम घेऊन काही कोटींची गुंतवणूक वॉटर स्पोर्ट्समध्ये केली. आता ते ज्या कॉन्फिडन्सने बोलत आहेत त्याने आम्हाला पण वाटत नाही तेवढं होईल, कारण आज विमानतळ झालं आहे. परंतु आज तुम्हाला माहीत असेल की आपल्या बाजूच्या जिल्ह्यात रत्नागिरीला वगैरे पण होतं. तसं जर हे एका महिन्या दीड महिन्यासाठी चालून जर बंद होत असेल तर त्याचा मुळात काय फायदा होणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याजवळ रस्ते नाही आहेत. जेव्हा विमानतळ झालं पण त्याच्यासाठी लागणारी रस्त्यांची व्यवस्था जर व्यवस्थित झाली तर ते चालू शकेल. आणि जे चालू झालं आहे ते आमची अशी इच्छा आहे की ती वर्षानुवर्ष चालू राहावं. रश्मीन आणि त्याच्या मित्रांसारखे पर्यटनावर आधारित व्यवसाय करणारे अनेक जण आहेत, पण त्यांना गोव्याचे एजंट्स पकडून पर्यटक तिकडून इकडे आणावे लागतात. त्याचा एक अर्थ असा आहे की सिंधुदुर्गात काय आहे हे गोव्याच्या तुलनेत देशभरातल्या पर्यटकांपर्यंत अद्याप पोहोचलेलंच नाही आहे. आता दोन वर्ष तर आम्ही बघतो गोव्यावरून जो आम्ही कस्टमर आणतोय ना, तो नाही म्हणत तरी हैदराबाद आहे, दिल्ली आहे. म्हणजे आपल्या देशातला जो चांगली चांगली ठिकाणं आहेत, दिल्ली म्हणा, हैदराबाद म्हणा, इकडे केरळ म्हणा, त्या ठिकाणी तो आहे. आता गोव्यात परदेशातला सुद्धा येतोय आणि आपल्याकडे आता जस्ट चालू झालंय फक्त मुंबई टू सिंधुदुर्ग झालंय. मग ज्यावेळी प्लेन वाढतील त्यावेळी असं वाटतं की कस्टमर येऊ शकतो. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मार्केटिंग हे गव्हर्नमेंटने कुठेतरी वरच्या लेवलला करणं गरजेचं आहे. एक गोष्ट इथं प्रत्येकाकडून ऐकायला मिळेल ती म्हणजे रस्ते. एअरपोर्टची सपाट सुरळीत धावपट्टी उभारलीत, पण एअरपोर्टवरून बाहेर आल्यावर ज्यांच्यावरून प्रवास करायचा आहे त्या रस्त्यांचं काय? कोकणातले आतले रस्ते छोटे आहेत, नागमोडी आहेत, त्यांच्यावरून प्रवास करताना वेळ तर वाढतोच, पण खड्ड्यांनी परिस्थिती अधिक बिकट करून ठेवली आहे. पर्यटकांना रोखणारं हे एक महत्त्वाचं कारण आहे असं गुरु राणेंना वाटतं, जे गेले अनेक वर्ष इथं पर्यटन सल्लागार म्हणून काम करतात. आत्ता इथून मालवणहून चिपीला जायला 25 मिनिटं लागतात, पण रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. किंवा इथून कुडाळला जाणारा रस्ता आहे, तर हे जे कनेक्टेड एअरपोर्टला रस्ते आहेत किंवा चिपीवरून वेंगुर्ला जाणारा रस्ता असेल, हे रस्ते सगळे सुस्थित व्हायला पाहिजेत, तर लोक आणखीन चिपीला प्राधान्य देतील. गोव्याला येणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक असतील वा भारतातले श्रीमंत पर्यटक असतील, त्यांना आकर्षित करण्यासाठी विमानतळासोबतच पंचतारांकित हॉटेल्सही हवीत. इतर उद्योग जर आकर्षित करायचे असतील तर त्यासाठीही ती हवीत. पण दशकभरापेक्षा अधिक कालावधी सिंधुदुर्गातल्या अशा हॉटेलला केवळ कागदी परवानगी मिळायला लागलाय, याचा उल्लेख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही केला. जगभरातून पर्यटन आणायचं असेल तर काय काय नक्की करायला लागतं ह्याच्यावर जेव्हा आम्ही विचार करतो, तर सर्वप्रथम म्हणजे चांगले मोठे हॉटेल्स, 5-star हॉटेल्स आपण ह्या जिल्ह्यांमध्ये कसं आणू शकतो ह्याच्यावर आम्ही लक्ष केले. दोन हॉटेल्स तर असे होते, कॅबिनेटमध्ये आम्हाला प्रस्ताव आणायला लागला, साधारण 92-93 पासून जे पेंडिंग होते हॉटेल्स, वर्षानुवर्ष म्हणजे 20-25 वर्ष त्यांचा प्रस्ताव पेंडिंग होता. आम्ही पहिल्या 6 महिन्यात तो प्रस्ताव मान्य करून घेतला आणि पुढच्या 2 वर्षात इथे मोठे चांगले हॉटेल्स येतात. 1997 सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला पर्यटन केंद्रित जिल्हा म्हणून घोषित झाला, पण तरीही सुविधा तयार होण्यासाठी मात्र पूर्ण गतीनेच प्रयत्न सुरू राहिले. विमानतळ म्हणजे केवळ पर्यटन नव्हे तर इतरही उद्योगांना त्यांना चालना मिळते, पण अशा उद्योगांच्या केवळ घोषणा आहेत आणि त्यांची यादी मात्र मोठी आहे. सी वर्ल्ड जो महत्वाकांक्षी प्रकल्प, त्याच्यासाठी ज्या जागा घेण्यात आलेली होती तोंडवली तळाशीलची, तिथे पण भरपूर विरोध झाला सी वर्ल्डला. आणि त्यावेळी ते शिवसेना आणि राणे यांच्यातलंच राजकारण झालं. म्हणजे विनायक राऊतांची ती पहिली लोकसभा निवडणूक जिथे राणेंनी म्हटलं होतं की सी वर्ल्डला विरोध करणाऱ्यांना आम्ही तडीपार करू, आणि ते त्यांचं वाक्य घेऊन विनायक राऊतांनी तिथेच कॅम्पेन सुरू केलं होतं आणि मग राजकारण सगळं सुरू झालं. त्याच्यात हा प्रोजेक्ट अजूनही बारगळलेला आहे. चांदा ते बांदा एक योजना होती, दीपक केसरकर ज्यावेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी नियोजन केलेलं होतं, परंतु ते चांदा ते बांदा योजनाच गुंडाळली गेली आणि रत्नसिंधू नावाची हे नवं सरकार आल्यानंतर, म्हणजे आघाडीचं सरकार आल्यानंतर रत्नसिंधू नावाची एक योजना तयार केली, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठे काय फार मार गेलेलं नाही. त्यामुळे प्रोजेक्ट महत्त्वाकांक्षी आल्याशिवाय आणि मोठे प्रोजेक्ट आल्याशिवाय पर्यटन विकास हा तितकासा होणार नाही असं मला वाटतं.
प्रकल्प, जमीन, विरोध आणि संघर्ष हे कोकणाला न सुटलेलं चक्र आहे. एनरॉन, जैतापूर, नाणार अशी मोठी यादी आहे. मुंबई गोवा हायवेचं काम तर अद्याप सुरू आहे आणि ते कधी संपणार कोणालाही माहीत नाही. एकट्या विमानतळानं प्रश्न सुटतील असंही कोणी म्हणणार नाही. म्हणून चिपीचं विमानतळ सध्या केवळ टेक ऑफ म्हणता येईल, लँडिंग अजून खूप लांब आहे. शाहिद शेखसह मयुरेश कोंडूर, BBC मराठी, सिंधुदुर्ग.